नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बांगडा फिश करी कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. बांगडा फिश करी करण्यासाठी मी इथं 3 बांगडे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 1/2 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतल्या आहेत. 3 कोकम घेतलेले आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, ही कलरसाठी घेतलेली, जास्त तिखट नसते, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला पावडर घेतली. ह्याऐवजी तुम्ही गरम मसाला पावडरसुद्धा वापरू शकता. 1/2 चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि भाजीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये कांदा काढून घेते. आपल्याला कांदा कच्चाच वाटून घ्यायचा आहे, त्यातच आलं लसूण काढून घेते, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता आपण हे वाटण वाटून घेऊया. मी अजिबात पाणी घालणार नाही. मी कांदा आलं लसूण सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला जर टोमॅटो घालायचा असेल तर 1 लहान टोमॅटो सुद्धा तुम्ही ह्या टायमिंगला वाटून घेऊ शकता. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलंय, 2 चमचे तेल घातलंय. तेल गरम झालंय, तेलामध्ये मी टेचलेला लसूण घालते, त्यातच हे वाटण घालायचं आहे आपल्याला. वाटण आपल्याला 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. मी ह्या आधी सुद्धा बांगडा फिश फ्राय किंवा बरेच फिशच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत, चिकन मटनच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत, खूप साऱ्या वेज रेसिपी पण दाखवलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. आता 2 मिनटं मी हा मसाला व्यवस्थित परतून घेणार आहे. 2 मिनटं मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे, छान तेल सुटले. आता आपल्याला पावडर मसाले घालायचे. हळद घालते मी, त्यातच धने पावडर घालूया, चिकन मसाला पावडर, जिरा पावडर आणि मिरची पावडर. तुम्हाला किती तिखट हवी आहे भाजी त्या अंदाजे तुम्ही हिरवी मिरची कमी किंवा जास्त घेऊ शकता. पावडर मसाले घातल्यावर मी 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलाय मसाला. आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, गरम पाणीच घालायचं आहे. साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता पुन्हा सगळं व्यवस्थित एकत्र करून घेते. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. कोकम घालायचं आहे. तुमच्याकडे जर कोकम नसेल तर लिंबाचा रससुद्धा घालू शकता किंवा चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून, झाकण ठेवून मी हा रसा 5 ते 6 मिनटं चांगला उकळून घेणार आहे. साधारण 5 ते 6 मिनटं झालेली आहे, मी झाकण काढते. रसा छान उकळलेला आहे. आता त्यामध्ये आपण हे बांगडे सोडूयात. आता मी कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटं फिश शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर आहे. साधारण 10 मिनिटं झालेली आहे, फिश तयार करून झालेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झाली फिश करी. गरमागरम बांगडा फिश करी तयार करून झालेली आहे. ही बांगडा फिश करी आपण चपातीसोबत, तांदळाची भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो. खूप 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 छान होते, तुम्ही एकदा नक्की करून पहा.
वीडियो जर आवडला असेल तर वीडियोला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.